नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उरलेल्या पोळ्या आणि अंडे यापासून जरा वेगळा पदार्थ बनवणार आहोत यालाच तुम्ही एग रोल असंही म्हणू शकतात मात्र हे एग रोल आपण आज अगदी मोजक्या साहित्यात आणि घरगुती पद्धतीने बनवणार आहोत म्हणजे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे सॉस मेओनीस टाकणार नाहीत तर खूप कमी साहित्यात आपण हे रोल बनवणार आहोत मी हे एग रोल कसे बनवले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एग रोल बनवण्यासाठी इथे मी पोळ्या घेतलेल्या आहेत अंडे घेतले आहेत पाच एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तीन हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे तेल हळद मीठ आणि पाव चमचा जिरे घेतले आहे अगदी कमी साहित्य या एगरोलसाठी आपण वापरणार आहोत इथे मी अंडी फोडून घेतलेली आहेत त्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेणार आहोत थोडी हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून यामध्ये टाकायची आहे आता आपण हे अंडे व्यवस्थित फेटून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण अंड्यामध्ये मिरची आणि कांदा टाकणार नाहीत कारण मिरची आणि कांदा अंड्यामध्ये टाकला तर मग तो पोळीला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आपण अशा प्रकारे फक्त अंड फेटून घेतलेले आहे आता आपल्याला फेटलेल्या अंड्यामध्ये पोळी डीप करून घ्यायची आहे बाजूला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे लगेचच पोळी आपल्याला तव्यावर टाकायची आहे फार जास्त वेळ अंड्याच्या बॅटरमध्ये ठेवायची नाही अशा पद्धतीने जर आपण पोळी अंड्यामध्ये डीप केली तर मग पोळीच्या दोन्ही बाजूने अंड्याचं व्यवस्थित कोटिंग होतं व हे रोल चांगले होतात तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता तव्यावर आपल्याला अंड्याच्या बॅटरमध्ये डीप केलेली पोळी टाकून घ्यायची आहे गॅस आपण कमीच ठेवलेला हो आहे आता आपल्याला या पोळीवर अजून थोडं अंड्याचं बॅटर टाकायचं आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर शिजेल मिर्ची ही टाकून घेतलेली आहे आपण आणि ही वरतून टाकलेला आहे आपण आजूबाजूला थोडं तेल सोडलेलं आहे कमी गॅसवर आपल्याला हे एगरोल बनवायचे आहेत एका बाजूने आपलं पोळी झालेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेतली आहे आपली अंड्याची पोळी अगदी व्यवस्थित फुगलेली आहे रंगही छान आलेला आहे मस्त खरपूस भाजली गेलेली आहे दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला थोडं प्रेस करून ही पोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो ही व्यवस्थित भाजलं जाईल रंग अगदी छान आलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अंड्याचं कोटिंग झालेलं आहे दुसऱ्याही बाजूनी आपली पोळी तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इतर पोळ्याही बनवून घेऊ घरात जर पोळ्या उरलेल्या असतील आणि त्या कोणी खात नसेल तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने एग बनवून द्या अगदी आवडीने खातील आपल्या पोळ्याही संपतील आणि नवीन काहीतरी पदार्थ खाल्ल्याचा आनंदही मिळेल तुमच्याकडे जर पोळ्या शिल्लक नसतील तर ता तुम्ही ताज्या पोळ्यांपासूनही अशा पद्धतीने एग रोल बनवू शकतात तुम्हाला यामध्ये जर लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात लहान मुलांसाठी जर बनवायचे असतील तर तुम्ही थोडी मिरची कमी वापरून हे रोल बनवू शकतात मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला हा एक उत्तम पर्याय आहे मात्र त्यावेळेस तुम्ही ताज्या पोळ्यांचा वापर करून मग अशा पद्धतीने एग रोल बनवा दुसऱ्याही पोळीत आपण कांदा टोमॅटो मिरची टाकून घेतलेली आहे आता आपण पलटवून घेऊ दुसरी ही पोळी मस्त फुगलेली आहे दोघीही बाजूंनी आता आपण तेल सोडून आपली पोळी भाजून घेऊ तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या पोळ्यांपासून एग रोल नक्कीच बनवून बघा आपल्या अंड्याच्या पोळ्या तयार आहेत आता आपण याचे रोल बनवून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल तर पोळ्यांच्या आतमध्ये तुम्ही टोमॅटो केचअप किंवा मेओनीज लावू शकतात मुलांना किंवा मोठ्यांना टिफिनमध्ये तुम्ही अशा प्रकारे अंड्याचे रोल बनवून देऊ शकतात किंवा जर घाई असेल आणि घरात पोळ्या उरलेल्या असतील तर अगदी कमी वेळेत तुम्ही अशा पद्धतीने एग रोल तयार करू शकतात तुम्हाला जर हे एग रोल आवडले असतील आणि अशा नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद